आज आपण ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक करून घेतले आहे, हळद, ताक, बेसन पीठ, पाणी. आता आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. आता बेसन पिठामध्ये आपण थोडीशी हळद, व हिरवी मिरची बारीक केलेली ती आपण त्यामध्ये टाकून घेऊ. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतले आहे. आता यामध्ये आपण ताक टाकून घेऊ. आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला हवे असे थोडे थोडे पाणी ऍड करत जावे. त्यामध्ये थोडं एक पुडी इनो टाकून घ्यावी व हे चांगले मिक्स करून घ्यावे. आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपण या डब्याला तेल लावून घेतले आहे. आता आपल्याला हे मिश्रण त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचे आहे. आता आपण हा ढोकळा कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि कुकरची शिट्टी करून घेऊया. आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. हा पहा आपला ढोकळा खूप सुंदर झाला आहे. आता आपण मोहनासाठी एका पातेल्यामध्ये तेल घेऊ, त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. आता त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. आता त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. आपण आता हा ढोकळा साईडनी खुल्ला करून घेऊ. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपल्या वड्या तयार करून झाल्या आहे. तयार केलेले मोहन आपण यामध्ये टाकून घेऊ. आता वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. हा पहा आपला ढोकळा खूप सुंदर झाला आहे.